नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। फक्त 10 सेकंदात सिकंदरने डाव टाकला। महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 मध्ये वाशिमच्या सिकंदर शेखने बाजी मारली। पुण्यातील पुलगाव येथे झालेल्या 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखने गत विजेता शिवराज राक्षे यांचा पराभव करत ही मानाची स्पर्धा जिंकली। त्याआधी उपांत्य फेरीत शिवराज राक्षेने हर्षद कोकाटेचा तर सिकंदरने संदीप मोटेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला होता। विशेष म्हणजे गेल्या महाराष्ट्र केसरी 2022 सिकंदर शेखचा पराभव झाला होता। गेल्या वर्षी झालेल्या पराभवानंतर सिकंदर चर्चेत आला होता, तेव्हा त्याने पुढील वर्षी आपण महाराष्ट्र केसरी जिंकू असा विश्वास बोलून दाखवला होता। अधिवेशनात मला पराभूत व्हावं लागलं, पण ह्या वर्षीच्या अधिवेशनात मी फुल तयारी करून माझ्याकडे स्वतःनं आमच्या उत्तमदानं माझे वडील स्वतः होते, फुल 6-7 महिने मी ह्यात लावलेत, ते मी आज करून दाखवले। ती मी पहिल्या 5-6 कुस्त्या पूर्णपणे लढल्या आणि फायनलची कुस्ती 30-40 सेकंदात माझी संपवायची, म्हणजे ती कॅपॅसिटी होती म्हणून मी ती संपवली। मागच्या वर्षी पुण्यात स्पर्धा झाल्या होत्या, तुमचं अनेक वाद त्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं, त्या अनुषंगाने ती वाद बघून तुम्ही समजू शकता की ती वाद खऱ्यानाच होता का खोटं उठवला होता, की मागच्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण होता आणि ह्या वर्षीचा महाराष्ट्र केसरी कोण आहे। सिकंदरचं पुढचं ध्येय काय असणार आहे आता? माझं मी महाराष्ट्र केसरी खेळायचं म्हणून ही लिहिलेलं नाही, माझं पुढचं ध्येय लय मोठं ठेवलेलं आहे, म्हणून ही फक्त महाराष्ट्र केसरीची कथा मी जाता जाता घेऊन चाललोय। पुढचं काय असणार आहे आता? माझं सध्याला मी 92 किलो वजन केलंय, माझं सध्याला 92 kg वजन आहे आणि मी 92 kg मध्ये बाहेरच्या स्पर्धा खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या स्पर्धेत मी आपल्या भारतासाठी मेडल आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।